श्री स्वामी समर्थ आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस देते हे संकेत। चांगली वेळ येण्याआधी तुळस देते शुभ संकेत। तुळसने जर हे शुभ संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे। तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देते। जाणून घेऊया याविषयी माहिती। ब्रह्मादेवर्त पुराणानुसार तुळशीचे रूप हे खूपच पवित्र आणि दिव्य आहे। भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे। तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग किंवा प्रसाद स्वीकारत नाही। भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची नियमित जो कोणी पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही, तो सर्व आजारापासून दूर राहतो। तुळशीमध्ये सर्व रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे। जर तुळशीचे रोप आपण आपल्या दारात लावले तर सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते। घरात जर माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल, घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे माहिती होते। काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानकच सुकते। तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही रोप सुकतच जाते। तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे। तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खर्च होणार आहे। म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका, वेळच्या वेळी त्याची काळजी घ्या। जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते। याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र तयार होणार आहेत। ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते। ही छोटी रोपे प्रगती दर्शविते। ही छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखीन चांगली आहे। याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे। तुळशीची हिरवी पाने आपल्या आपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा वाटणीसारख्या समस्या येत राहतील। घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात। असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा। जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे आणि अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे। तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्री सूक्त किंवा लक्ष्मी सूक्त पाठ करा। यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते। ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येत असतो, तर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलह, आर्थिक तंगी, मतभेद असून घरावर ही अवकळा दिसून येते। त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील ते ओळखायचे।